तुळजापूर्वेस येथील हुतात्मा स्तंभासमोर पालिकेकडून रस्ता तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. या रस्त्यावर नेहमीच वाहनांची आणि पादचाऱ्यांची वर्दळ असल्यामुळे रात्री काम करण्याचा निर्णय मक्तेदारांनी घेतला होता. पण प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यानंतर बुरुड गल्ली येथे राहणाऱ्या मुलाच्या अंगावर डांबराची शिंतुडे उडाल्याची घटना समोर आली. या दुर्घटनेत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी मक्तेदारांना रस्त्याचे काम बंद करण्यास भाग पाडले. सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून कोणताही उपाययोजना करण्यात आली नव्हती. शिवाय पालिका प्रशासनाचा अधिकारी कामाच्या ठिकाणी उपस्थित नसल्यानेच ही दुर्घटना घडल्याची माहिती माजी नगरसेवक संजय कोळी यांनी दिली. आज तुळजापूर चौकामध्ये गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता होत नव्हता, परंतु आज सोलापूर महानगरपालिकेला जाग आली. जाग अशी आली की रात्री 10 वाजेपासून इथं रस्ता चालू केलेला आहे. खरं तर या ठिकाणी महानगरपालिकेचं जेई आणि अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे होतं, पण जाणून बुजून कुठलेही अधिकारी या ठिकाणी नाही ते. आणि आत्ताच समजलं की इथं जाणार येणाऱ्याची वर्दळ फार असताना इथं बॅरिकेडिंग लावून इथं काम चालू करायला पाहिजे, परंतु असं कुठलीही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेने किंवा या कॉन्ट्रॅक्टदारने इथं कुठंच या तुळजापूर चौकामध्ये केलेलं नाही. म्हणून आज एका महाविद्यालयीन विद्यार्थी होता, त्यांना जात असताना इथल्या कॉन्ट्रॅक्टदारच्या दुर्लक्षितमुळे त्याच्या अंगावर पूर्ण डांबर अंग भाजून निघालेलं आहे. डांबर त्याच्या अंगावर गेल्यामुळे रस्त्याला मारण्याच्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यावर पडलेलं आहे. त्या विद्यार्थ्याला दवाखान्याला घेऊन जायचं, परंतु न जाता त्यानं त्याला बघत बसला आणि काम असंच चालू केलेलं आहे. म्हणून आमची एक मागणी आहे की खरं तर रस्ता करत असताना सोलापूर महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून बॅरिकेडिंग लावायला पाहिजे. या ठिकाणी काम चालू आहे, काम चालू असल्यामुळं त्या लोकांना समजायला पाहिजे. परंतु तसं न करता आता महानगरपालिकेला विनंती करतो की इथला जेही कोण असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे, कॉन्ट्रॅक्टदारावर कारवाई व्हायला पाहिजे. आणि जे कोणी आता त्याची गाडी पूर्ण नवीन गाडी होती त्या गाडीवरसुद्धा डांबर त्या ठिकाणी उडलेलं आहे आणि त्याचा हात पूर्ण भाजलेला आहे. म्हणून ज्या कॉन्ट्रॅक्टदारनी दुर्लक्षित केलेलं आहे त्याच्यावर त्या ठिकाणी पोलीस चौकीमध्ये गुन्हा व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. पालिका अधिकारी आणि मक्तेदारांनी स्थानिक रहिवाशांना रस्त्याचे काम चालू करण्यापूर्वी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर रात्री उशिरा प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली.